गळत गा येथे पूल वजा बंधारा कामाचा शुभारंभ। मंत्री जेल्ले यांच्या प्रयत्नाने 1 कोटी निधी मंजूर। महिला सबलीकरण, बाल विकास व ज्येष्ठ नागरिक सशक्तीकरण खात्याच्या मंत्री शशिकला जेल्ले यांच्या प्रयत्नाने शासनाच्या लघुपाट बंधारे खात्या अंतर्गत RIDF योजनेतून मायनर इरिगेशन डिपार्टमेंटच्या वतीने गळतगा गावातील निसर्ग शिक्षण संस्थेजवळील ओढ्यावर पूल वजा बंधाऱ्यासाठी ₹1 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। या कामाचा शुभारंभ मंत्री शशिकला जेल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आला। प्रारंभी गळतगा येथील माधुरी अलगोंडा पाटील, अनुराधा सदलगे, रेखा घोसरवाडे, कलावती हिरवे व महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यानंतर गळतगा येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश हिरवे, शिवाजी पोळ, संजय खोत, भरत नसलापुरे, चनगोंडा पाटील, महादेव पाटील, अजित तहसीलदार, संजय खोत व अजित उपाध्ये यांच्या हस्ते श्रीफळ तर मंत्री शशिकला जेल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला। हाल शुगर संचालक म्हाळो पिसुत्रे, राजगोंडा पाटील, अलगोंडा बाळगोंडा पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिपुरे, बाळू सदलगे, रामा भोजे, बजरंग साळुंखे, राजू पंडित व राहुल वाकपटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून व मंत्री शशिकला जेल्ले व शेतकऱ्यांच्या हस्ते कुदळ मारून पूलवजा बंधारा कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मंत्री जेल्ले म्हणाले की गळतगा येथे 2 पूलवजा बंधारा मंजूर करण्यात आले आहे। गळतगा येथील निसर्ग शिक्षण संस्थेत बरेच विद्यार्थी शिक्षणास येतात, मात्र पावसाळ्यात वारंवार ओढ्यात पाणी जास्त राहिल्यामुळे जाण्या येण्यासाठी हा मार्ग विद्यार्थ्यांना त्रासदायक होता। त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता हा मार्ग सुलभ व्हावा, तसेच जवळच्या नवग्राम वसाहतीमध्ये या बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ व्हावा व पाण्याच्या पातळीत वाढ होऊन त्यांचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा हा बंधारा वजापूल बांधणीचा उद्देश आहे। यावेळी कोंडार ओढा व या ओढ्यावर असे बंधाऱ्यासाठी 2 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर करून लवकरात लवकर बंधाऱ्याची पूर्तता करून बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे मंत्री जेल्ले यांनी स्पष्ट केले। ಇವತ್ತು ಗಳತಗಾದಲ್ಲಿ ಎರಡನೇದಾಗಿ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಂಧಾರನ ಇವತ್ತು ಭೂಮಿಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇದೇ ಹಳ್ಳಕ್ಕೆ ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಂಧಾರ ಗಳತಗಾದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜನ್ನು ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದು ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಗಳತಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಿಸರ್ಗ ಸ್ಕೂಲ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಗಳತಗ ಗ್ರಾಮದ ಮಕ್ಕಳು ಆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಈ ಹಳ್ಳದ ಮುಖಾಂತರ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ ಮಳೆ ಬಂದು ಹಳ್ಳ ತುಂಬಿದಾಗ, ಹಳ್ಳಕ್ಕೆ ನೀರು ಬಂದಾಗ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಸ್ಕೂಲಲ್ಲೇ 1 ಗಂಟೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ನೀರು ಕಡಿಮೆ ಆದಮೇಲೆ ಗಳತಗ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂಥ ಉದಾಹರಣೆಗಳಿದ್ದಾವೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನವಗ್ರಾಮಕ್ಕೂ ಕೂಡ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಂದಾರದಿಂದ ನೀರು ಉಳಿಕೆಯಾಗಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲೆಲ್ಲನೂ ಸುತ್ತಮುತ್ತ ಸ್ವಲ್ಪ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನೀರು ರೀಚಾರ್ಜ್ ಆದರೆ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಯೋಜನೆಯಿಂದ ನವಗ್ರಾಮಕ್ಕೂ ಕೂಡ ನೀರು ಕೊಡೋ ಅಂತ ನವಗ್ರಾಮಕ್ಕೂ ಕೂಡ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ರೈತರಿಗೂ ಕೂಡ ಏನು ಆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿರುತ್ತೆ ಅದರ ಒಂದು ಉಪಯೋಗವನ್ನು ನಾವು ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು, ರೈತರಿಗೂ ಕೂಡ ಇದರಿಂದ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಆಗ್ಬೋದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮಗಿದೆ। ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಬೆಳತಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 2 ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಾಂಧಾರ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಸುಮಾರು 2.5 ಕೋಟಿ 20 ಲಕ್ಷ ಅನುದಾನ ಎರಡು ಕೂಡಿ ನಾವು ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದು ಕೂಡ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆಯಾಗಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಾಂಧಾರನ್ನು ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸಿ ಮತ್ತೆ ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಲೋಕಾರ್ಪಣೆಯನ್ನು। यावेळी गळतगा येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने मंत्री जेल्ले यांचा पुष्पहार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास राजगोंडा पाटील, श्रीकांत बन्ने, अलगोंडा पाटील, राजू पाटील, राजू पंडित, बाबासाहेब जाधव, लक्ष्मण शिपुरे, हाल शुगर संचालक म्हाळू पिसुत्रे, राजू पाटील, शिवानंद खोत, अरुण बिलुगडे, सुरेश हिरवे, सूरज मुल्ला, कुमार सपकाळे, बाळू सदलगे, संदीप गिंडे, अजित तहसीलदार, लघु पाटबंधारे विभाग अत्नीचे सहायक कार्यकारी अभियंता मकाणी, कंत्राटदार संतोष घाणेगेर यांच्यासह गळतगा व भीमापूरवाडी येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।